नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आज मी आपल्याला कौशल दादा यांचा अनुभव सांगणार आहे. दादा म्हणतात, आमचा वाडा वडिलोपार्जित मोठा वाडा आहे. त्या जवळजवळ 8 खोल्या आहेत. त्या 8 खोल्यांपैकी एक सगळ्यात शेवटची खोलीत आमचे वाडवडील हे पारायण करीत आले आहेत. त्यामुळे ती खोली हिचा वापर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी केला जात नाही. ती नेहमी बंद असते. फक्त पारायण करायचे असल्यास तेवढ्या काळापुरती ती खोली उघडण्यात येते. आणि जो कोणी पारायण करेल तो पारायण काळात त्या खोलीतच राहत असे. त्या खोलीत सर्वात शेवटचे पारायण माझ्या वडिलांनी केले होते. वडिलांच्या काळातच मोठा भाऊ घर सोडून नोकरीसाठी मुंबई येथे निघून गेला. देवपूजा वगैरे याची त्यांना आवड नव्हती. मी देखील देवपूजा वगैरे काहीच करत नसे. त्यामुळे वडील गेल्यानंतर ती खोली बरेच वर्ष म्हणजे साधारणतः 8-9 वर्षापासून बंद होती. घर खूप मोठे असल्याने त्या खोलीचा वापर करण्याची कधी गरज भासली नाही. त्यामुळे तिच्याकडे मी कधी फिरकलो नाही. मला कधी कल्पनाच आली नाही की हा वाडा वडिलोपार्जित म्हणजे माझे पंजोबा यांनी घेतला होता. त्यामुळे माझी चुलत भावंडे म्हणजे काकांची मुले यापैकी कोणी त्या वाड्यात कायदेशीर हक्क सांगतील आणि मला हा वाडा सोडावा लागेल. कारण काकांची सर्व मुले हे काकांच्या जीवनकाळातच पुणे मुंबई किंवा परदेशात स्थायिक झाले होते. त्यामुळे मी माझे संपूर्ण आयुष्यात दुसरे एखादे नवीन घर घेतलेच नव्हते. आता वयाची 50 गाठली होती. मी अगदी निवांत होतो आणि अचानक एक दिवस मला माझा चुलत भाऊ विकास याने वडिलोपार्जित संपत्ती यात वाटणी करून मिळावी अशी वकिलामार्फत नोटीस पाठवली. ती नोटीस पाहताच मला खूप मोठा धक्का बसला. इतक्या वर्षानंतर आता या वाड्याचे वाटणी होऊन तो सोडावा लागणार हा विचारच सहन होत नव्हता. मी माझा चुलत भाऊ विकासाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला जर काही पैशांची गरज असेल तर तेही देण्यास तयार झालो. पण तो काही ऐकेच ना. त्याला फक्त वडिलोपार्जित संपत्तीची विल्हेवाट लावून जो पैसा मिळणार होता तो हवा होता. आयुष्यात हा माझा पहिलाच प्रसंग होता ज्यामुळे मी पूर्णपणे बिथरलो. शिवाय समोर लढणारा ही माझीच आपली व्यक्ती असल्याने मला आणखीनच वाईट वाटले. चुलत भाऊ विकास हा नुसती नोटीस पाठवून गप्प बसला नाही तर त्याने संपत्तीच्या वाटणीसाठी कोर्टात केसही दाखल केली. मग मात्र मला खात्री झाली की आता आपल्याला हा वाडा जिथे आपले बालपण आणि संपूर्ण आयुष्य गेले तो गमवावा लागणार. आता माझ्याकडे फक्त काही दिवस होते त्या वाड्यात घालवण्यासाठी. मी सतत उदास दुःखी राहू लागलो. तेव्हा पत्नी म्हणाली, तुम्ही जर माझे ऐकले तर कदाचित ह्या संकटातून बाहेर निघाल. तेव्हा मी तिला विचारले, ते कसे? तर ती म्हणाली, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दार उघडे राहते आणि ते म्हणजे भगवंताचे. पुढे पत्नी म्हणाली, तुम्ही आयुष्यभर तुमच्या गुरूंना भजले नाही की पूजले नाही. जर आता तुम्ही त्यांना शरण गेलात तर कदाचित ते तुम्हाला या संकटातून बाहेर काढतील. मला पत्नीचे बोलणे पटले. ज्या सद्गुरूंची सेवा परंपरेने या घरात होत होती ती परंपराच मी बंद केली. त्यामुळेच मला ही वास्तू सोडावी लागत आहे असे वाटले. मग मी ती पारायण करण्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प गजानन महाराज यांना केला आणि एके दिवशी ती पारायण करण्याची खोली तब्बल 8-9 वर्षानंतर मी उघडली. आम्हाला वाटले त्या इतक्या वर्ष बंद खोलीत खूप घाण झाली असेल, सर्वत्र धूळ जमा झालेली असेल. आम्हाला ती रूम स्वच्छ करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. तशी आम्ही तयारी करून ती रूम उघडली. पण ती रूम उघडल्यावर आम्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या रूममध्ये थोडीफार कोळ्यांची जाळे वगळता कुठेही धूळ वगैरे नव्हती. त्या रूममध्ये दुर्गंध येण्याऐवजी एक सुगंध दरवळत होता आणि तेथील देवघरात ठेवलेले गजानन विजय ग्रंथ ह्या व इतर पोथ्या ह्या देखील अगदी चांगल्या अवस्थेत होत्या. आम्हाला खूप आश्चर्य वाटले की इतक्या वर्षात तो रूम इतका स्वच्छ कसा राहिला आणि पोथ्या वगैरे यांची पाणीही खराब झाली नव्हती.
त्या क्षणाला माझी खात्री पटली की माझे पूर्वज ज्यांनी ज्यांनी ह्या ठिकाणी पारायण केले होते त्यांनी त्यांच्या गुरु महाराजांची सेवा त्यांचे देहत्याग केल्यावरही सुरू ठेवली होती. मग मी तेथील देवांना आंघोळ घातली आणि देवघर स्वच्छ पुसून काढले आणि दुसऱ्या दिवसापासून पारायण करण्यास बसण्याची तयारी सुरू केली. मी फक्त पारायण करण्याची तयारी केली आणि त्याच दिवशी रात्री माझा चुलत भाऊ विकास याचा मला फोन आला. त्याने मला संपत्तीत हिस्सा याच्या मोबदल्यात एक भली मोठी रक्कम मागितली. मला माहीत होते माझा भाऊ विकास याला माझ्या त्या घराबद्दल किती जिव्हाळा आहे, त्यामुळे मी त्याला त्या घरासाठी हवी ती रक्कम देण्यास तयार होईल. मी त्याला ती रक्कम देण्यास तयार झालो, पण माझ्या इतर भावंडांनी मला तसे न करण्यास सांगितले. माझी पत्नी देखील म्हणाली, ह्या घरात आजही महाराजांचा वास आहे हे आपण प्रत्यक्ष अनुभवले, त्यामुळे आता तुम्ही घराची चिंता सोडून उद्या पारायण वाचन करण्याची तयारी करा, बाकी सर्व महाराजांवर सोपवून द्या. मला माझी पत्नी हिचा विचार पटला आणि मी अगदी प्रसन्न मनाने 7 दिवसांचे पारायण वाचन करण्यास बसलो. मी प्रथमच आमच्या वाडवडिलांनी ज्या पोथीचे वाचन केले तिचे वाचन करत होतो. माझ्या आठवणी पोथी वाचन करताना जाग्या झाल्या आणि जेव्हा मी पोथीतील 19व्या अध्यायाचे वाचन करत होतो तेव्हा मला त्या पोथीत 1-2 पानांचे मृत्यूपत्र सापडले. ते माझ्या पंजोबा यांनी लिहून ठेवले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की हे वडिलोपार्जित घर माझे स्वकष्टाच्या कमाईतून उभारले आहे आणि जो कोणी या घरात राहून घराची देखभाल करेल त्यालाच हे घर देण्यात येईल. आणि त्या मृत्यूपत्रात अशा बऱ्याच काही गोष्टी लिहिल्या होत्या की त्यामुळे घरातील कोणत्याही सदस्याला त्या घराची विल्हेवाट लावण्यास मनाई केली होती. ते मृत्यूपत्र पाहताच मला खूप आनंद झाला. मी ते माझ्या वकिलांना दाखवले. त्यावेळेस त्यांनी कोर्टाच्या केसमध्ये आपल्याला हे मृत्यूपत्राचा निश्चित फायदा होईल असे सांगितले आणि खरंच पुढे जाऊन आम्ही त्या मृत्यूपत्राच्याच आधारावर ती केस जिंकलो आणि कोर्टाने विकासने केलेला दावा नामंजूर केला. खरंच मला त्यावेळी जाणीव झाली, आपण गुरुच्या छत्रछायेत वावरताना आपल्याला कसलेही ऊन वारा पाऊस यासारख्या संकटांचा सामना करावा लागत नाही. आपल्यासाठी आपली गुरुमाऊली सर्व काही सहन करते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात भोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न आपल्याला रमेश दादा काळे यांनी विचारला आहे. प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथात मृत्यूच्या कोणकोणत्या प्रकाराचे वर्णन असल्याचे सांगितले आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे रामटेक. आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं गजानन मेहरे, 2 कमल कुंभार, 3 राजेश फरांदे, 4 सीमा पाटील, 5 माधव शंकर जोशी, 6 प्रज्ञा एरंडे, 7 रमेश काळे, 8 सुवर्णा पवार, 9 सुरेश तिबडेवाल, 10 संजीवनी बांगड, 11 नम्रता शर्मा, 12 रेखा आहिरराव, 13 संगीता बाविस्कर, 14 मंगेश पुरी, 15 पपिता भुरखंडे, 16 माणिक उदगीकर, 17 ज्योती नळकांडे, 18 सौपुष्पा बनसोड, 19 विश्वास बनसोड, 20 पल्लवी पाटोळे, 21 कुसुम पडवळ, 22 शिल्पास किचन, 23 मीनाक्षी महाजन, 24 जया डोळस, 25 रविकिरण सौंदनकर, 26 रामदास रायबोले, 27 सविता चौगुले, 28 बिट्टूस. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.